परंतु आता माझ्या आधी मार्केट कमिटीचे चेअरमन असलमभाई यांच्या बऱ्याच मागण्या असतात, त्यांनी थोडक्यात आटोपल्यामुळं मलाही मागणी करता येते। त्यांची नदी भीमा आहे, आमची शिना आहे, आटमाई गावांना वाहते आहे, त्यामुळं त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं तर आमच्याकडे थोडं लक्ष द्यावं मालकांनी, अशी माझी विनंती आहे। नाही ह्या वर्षी बारामाही वाहिली आहे, त्यामुळं आज या निमित्तानं बागेसाठी तर साक्षीला आहे, त्यामुळं मालकांनी आमच्याकडे सुद्धा थोडस ज्यादा लक्ष दिलं तर काय वावगे ठरणार नाही। या निमित्तानं आज भारतामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, कारखान्याची अवस्था आपण सर्वजण पेपरच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। अनेक संकट या कारखानदारीच्या समोर उपस्थित झालेले आहेत, केंद्राच्या निमित्तानं असेल, महाराष्ट्र सरकारच्या निमित्तानं असेल, अनेक जाचकाठी सरकार वारंवार याद्यावर लादतंय। याचा आवाज आपण सर्वांच्या निमित्तानं असेल आपण मांडला गेला पाहिजे, कारण हा विषय कारखानदाराच्या निमित्तानं हा का उद्योग नाही, हा आपल्या शेतकऱ्यांना घेऊन जाणारा एक विषय आहे, आपल्या शेतीशी निगडीत, आपल्या कुटुंबाशी निगडीत असणारा विषय आहे। कारण अनेक दिवसापासून मला असं वाटतंय, जास्त काय मी वाचनात आलं नाही, पण हमी भाव ठरवून दिला की 31 रुपयानं साखर घ्यावी, परंतु केंद्र सरकारनं आयात केलेली जी साखर आहे ती बाहेर मार्केटमध्ये 2800 रुपये मिळत असताना व्यापारी 31 रुपयानं कारखान्याकडे साखर मागतील कशी, हा सुद्धा एक अडचणीचा विषय या निमित्तानं कारखानदाराच्या समोर निर्माण झाला। अनेक दिवस त्यांची साखर या ठिकाणी पडून राहिली गेली। माझं एक केंद्र सरकारचं जे धोरण आहे, इतर हमी भाव ठरवायचा, त्याला एवढा दर द्या म्हणायचा, आणि आयात केलेल्या साखरेचा दर कमी कमी करून ती साखर मार्केटमध्ये विकायची, त्यामुळे साखर कारखान्यांची कोंडी झाली आणि FRP देता देता कारखानदाराच्या नाकी न वाले। बाय प्रोडक्टच्या निमित्तानं कर्ज देण्याच्या निमित्तानं असेल, कर्जात सबसिडी देण्याच्या निमित्तानं असेल, अनेक धोरणं सरकारनं केंद्र सरकारनं रद्द केली, त्यामुळे कारखानदारी भयंकर अडचणीत मधल्या काळामध्ये आले। कोरोनाचा काळ होता, त्यामध्ये कुणाला काय बोलायचं, कोणी कोणाचा आवाज उठवायचा। काल दिल्लीमध्ये मीटिंग झालेली असं मला काल TV मी पाहिलं, परंतु तिथून काय फलित निघेल हा तर आमदार साहेबांचा विषय आहे, पण तुमच्या माझ्या संसाराला आवश्यक असणारा हा कारखाना, कारण आपण वर्ष 12 महिने 14 महिने ऊस जपतो, त्याला चांगला दर यावा, हीच आपला तुमच्या बरोबर माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याची अपेक्षा असते। कारण असा आपण सांभाळलेल्या उसाला जर कारखानदारांनी कारखानदार अडचणीत आले, त्यांच्या बाय प्रोडक्टला दर नाही आला, बाय प्रोडक्ट निर्माण करण्याची यंत्रणा त्यांच्याकडे कमी असेल, तर ते भाव देऊ शकणार नाही, असा विचार सुद्धा आपण केला पाहिजे। त्यासाठी वेळोवेळी कारखानदारावर होणारा अन्याय, कारखानेदारीवर होणारी अन्यायपर जी कारवाई आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपण शेतकऱ्यांनी मिळून आवाज उठवणं गरजेचं आहे। या निमित्ताने एवढंच सांगेन की हा कारखाना बाय प्रोडक्ट असतील हे असतील, ह्या चांगल्या पद्धतीनं आमचे युवकांचे नेते बाळराजे पाटील आहे त्यांच्या हातात दूर आहे, मार्गदर्शक मालक जरी असले तरी त्यांनी जास्तीत जास्त उत्पादनावर खर्च कमी करून आमच्या फोडणीला जास्त सुगंध यावा अशा पद्धतीची योजना, 12 महिने आमच्या फोडणीला सुगंध यावा अशा पद्धतीची यंत्रणा राबवावी, आम्हाला ज्यादा ज्यादा दर कसा देता येईल यासाठी प्रयत्न करावा। येत्या काळात त्यांनी ठेवलेलं उद्दिष्ट, त्यापेक्षा जास्त उद्दिष्ट त्यांनी पूर्ण करावं आणि ते होईल अशा अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो।